नाशिक जिल्ह्यातील दिंडौरी तालुक्यातील सह्याद्री फार्म या शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान राबवणाऱ्या संस्थेला आज केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा अतिरिक्त सचिव अभिलक्ष लेखी आणि फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार यांनी भेट दिली यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली यावेळी त्यांनी द्राक्ष बागेला भेट दिली आणि या ठिकाणी उच्च तंत्रज्ञानाने द्राक्षाचं उत्पादन कशा प्रकारे घेतलं जातं याबद्दल माहिती घेतली अवकाळी पावसामुळे होणारं नुकसान टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सरकार पूर्णपणे सहकार्य करेल असं या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं पाणी आणि शेतीविषयक अन्य आवश्यक बाबींचं परीक्षण करण्यासाठीच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेची त्यांनी पाहणी केली